दर्शक हो, नवरात्रोत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचलाय. या उत्सवाच्या निमित्त मल्हार टीव्हीने आपल्या दर्शकांसाठी नवदुर्गा हा खास कार्यक्रम हाती घेतलाय. यात परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भगिनी अर्थात नवदुर्गांशी संवाद साधण्यात येत आहे. या कार्यक्रमात आम्ही दररोज एका उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलेशी संवाद साधत आहोत. सृष्टी कुलकर्णी हिला ऐन विद्यार्थी दशेत कॅन्सर झाला. त्यावर मात करून ती नव्या दमानं उभी राहिली. आजारपणाच्या काळात ती जपानी भाषा शिकली आणि पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिने आपल्या नव्या आयुष्याबद्दल छानसं पुस्तक लिहिलं. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आपण तिच्याशी संवाद साधूयात. नमस्कार सृष्टी. नमस्कार. आपली ओळख मी मल्हारच्या प्रेक्षकांना करून दिलेली आहे, तू तुझी पुन्हा एकदा सविस्तर ओळख करून दे. नमस्कार, माझं नाव सृष्टी यशवंत कुलकर्णी. मी मूळची सांगलीची आहे. माझं 12वीपर्यंतचं शिक्षण सांगलीच्या विलिंग्डन कॉलेज महाविद्यालयातून झालेलं आहे. मी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. 12वीनंतर मी फर्स्ट इयरपासून पनवेलमध्ये आलेली आहे. इथल्या न्यू पनवेलच्या सी के ठाकूर महाविद्यालयाची मी आत्ता विद्यार्थिनी आहे. आत्ता मी लास्ट इयर म्हणजेच TY BSc केमिस्ट्रीमध्ये सी के टी कॉलेजमधून शिकती आहे. जसं तुम्ही आत्ता माझी ओळख करून दिली की मी आता नुसती विद्यार्थी राहिलेली नाही आहे, मी एक कॅन्सर सर्वायवर आहे. खरं तर सक्सेसफुल कॅन्सर सर्वायवर आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. लास्ट इयरच मी ॲक्च्युली ग्रॅज्युएट होणार होते, पण सेकंड इयरची परीक्षा झाल्यानंतर March 2016 मला ब्लड कॅन्सरचं निदान झालं. त्याची ट्रीटमेंट माझी जवळपास December 2016 चालू होती. त्यामुळे आणि मी केमिस्ट्रीची विद्यार्थिनी आहे आणि त्यामुळे मला प्रॅक्टिकल्स लेक्चर सगळं अटेंड करणं कंपल्सरी होतं. पण या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये मला बाहेर जाणं अलाउड नव्हतं, त्यामुळे माझं एक वर्ष अकॅडमिक इयर माझं गेलेलं आहे. पण डिसेंबरनंतर मी जशी जशी हळू बरी व्हायला लागले तसं मला डॉक्टरांनी सांगितलं की 1.5 वर्षानंतर तू पुन्हा जॉईन करू शकतेस. त्यामुळे मागच्या वर्षी जे माझं वर्ष राहिलेलं ते आता मी ह्यावर्षी कंप्लीट करते आणि मी आता पुढच्या वर्षी ग्रॅज्युएट पण होणार आहे. या पूर्ण कालावधी माझं 1 वर्ष गेलं, पण तरीही मी घरी बसून जपानी भाषेचा अभ्यास केला. मी जेव्हा फर्स्ट इयरला इथं आले तेव्हा माझी N5 लेवल म्हणजे पहिली जपानीची जी लेवल होती ती मी क्रॅक केलेली. दुसरी एक्झामसाठी मला कोचिंग लागणार होतं, ज्याला N4 म्हणतो आम्ही, जॅपनीज लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ती जपानकडनं घेतली जाते देशभरामध्ये. तिथून मी ती क्रॅक केली. तेव्हाही मला कोचिंगला बाहेर जाणं अलाउड नव्हतं, म्हणून माझ्या ज्या मॅडम होत्या त्यांनी, नेहा खरे त्यांचं नाव आहे, तर त्यांनी मला घरी येऊन कोचिंग दिलेलं आहे. डिसेंबरनंतर जसं मी म्हणलं बरी व्हायला लागले तसं मी डिसेंबरपासूनच तो अभ्यास केला आणि आत्ताच July 2017 मी ती एक्झाम दिली आणि मी ती क्रॅक केलेली आहे. ते तर आहेच आणि शिवाय मी भरतनाट्यम विशारद 1 इथंपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे शास्त्रीय कलेचं. पण आता ह्या आजारपणाच्या काळामध्ये ते थोडंसं मागे पडलं आहे. तेही त्यामुळे आता मी अजून माझी November 2018 माझी पूर्ण ट्रीटमेंट चालेल, त्याच्यानंतर मी तीही पूर्ण करणार आहे. ह्याच्यासोबतच मी शालेय दशेत असताना अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं मला अवॉर्ड आहे आणि मला लिखाणाची आवड आहे, मला वाचनाची आवड आहे, ते मला माझ्या आजीकडून आलेलं आहे. माझी आजी मंगला कुलकर्णी ती स्वतः एक मोठी लेखिका आहे, तर असं म्हणता येईल की तो लेखनाचा वारसा मला तिच्याकडून आलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंतचा तुझा प्रवास पाहिला तर त्याच्यामध्ये तुला काही अडचणी वगैरे आल्या का? हो, जसं मी म्हणलं की ब्लड कॅन्सरची मी आता एक सर्वायवर आहे. जेव्हा मला सुरुवातीला कळलं तेव्हा मी नक्कीच घाबरलेले होते, कारण तो नावच खूप भयानक आहे. पण आपल्याला काही माहिती नसतं, आपल्याला फक्त ब्लड कॅन्सर इतकंच दिसतं. पण मेडिकल फील्डमध्ये इतक्या डिस्कवरीज झालेल्या आहेत त्याच्याविषयी आपल्याला काहीच माहीत नसतं, त्यामुळे नुसतं मी घाबरून गेलेले ऑब्व्हियस आहे आणि ते की मी माझ्या आईवडील घाबरून गेलेलो. पण माझे डॉक्टर आहेत, डॉक्टर MB अगरवाल दादर, यांच्याकडे माझी ट्रीटमेंट चालू आहे. त्यांच्यावर माझा खूप विश्वास आहे, म्हणजे माझा स्वतः जितका विश्वास नाही आहे तितका माझा त्यांच्यावर आहे. त्यांनी सविस्तर मला आत्तापर्यंत माहिती दिली आहे आणि त्यांनी जो काही विश्वास निर्माण केला की मी यातून पूर्ण बरी होऊ शकते. माझी कंडिशन तशी खूप क्रिटिकल होती, पण त्यांनी तो फेथ निर्माण केला माझ्यामध्ये, एक आत्मविश्वास निर्माण केला माझ्यामध्येच नाही तर माझ्या आईवडिलांमध्ये. कारण मुलांना काही झालं की पहिलं आईवडील घाबरतात, पण ते त्यांनी तो निर्माण केलेला आहे विश्वास. तेच असं नाही, असिस्टंट डॉक्टर्स
जे कोणी होते त्यां सगळ्यांनी खूप विश्वास निर्माण केला. इवन नर्सेससुद्धा, म्हणजे त्यांचाही रोल तितकाच महत्त्वाचा असतो. आणि मी हे जे तू पुस्तक लिहिलंस ते आत्तापर्यंत किती, म्हणजे पुरस्कार वगैरे तुला मिळाला आहे का ह्या पुस्तकाबद्दल? नाही, पुरस्कार तरी मिळालेला नाही आहे, पण अनेक लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येतात, मेल्स येतात, तर ते पुरस्कारहून खूप मोठं आहे माझ्यासाठी. म्हणजे तो एक प्रकारे तुला पुरस्कारच झाला. हो. आणि मी असं, तू महिलांसाठी काही संदेश देऊ शकतेस का? तशी मी अजून इतकी मोठी नाही आहे की महिलांना काही संदेश देईन, पण तरीही माझ्या स्ट्रगलमधनं मी इतकंच सांगेन की कदाचित माझ्यापेक्षाही स्ट्रगल करणाऱ्या अनेक महिला आहेत वेगवेगळ्या स्तरावर. प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, पण प्रत्येक ह्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं महत्त्वाचं आहे, स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्रॉब्लेम हे सगळ्यांनाच असतात, पण त्यातून सोल्युशन काढण्याची तयारी आपल्यात पाहिजे. आणि प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याला सोल्युशन आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. सृष्टी, तुझ्या भविष्यातल्या काही योजना आहेत का? हो, मी म्हटलं तसं मी TYBSC केमिस्ट्रीची विद्यार्थिनी आहे. सध्या तरी डोळ्यासमोर फक्त ग्रॅज्युएशन हे इतकं आहे, आणि पुढं मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, मला त्याच महाविद्यालयातून करायचं आहे. आणि पुढं डॉक्टरेट पण मला माझी कम्प्लीट करायची आहे. आणि मी आता एक पुस्तक लिहिलं आहे, पण मला अजून काही पुस्तकं लिहिण्याची इच्छा आहे. आणि एक इच्छा आहे की माझं एक पुस्तक मी माझ्या कॉलेजला डेडिकेट करेन, कारण सुंदर इच्छा आहे तुझी. हा, आणि एक स्वप्न आहे की कुठलं तरी एखादं पुस्तक माझं, तेच पुस्तक माझं कॉलेजमध्ये लॉन्च व्हावं. ह्या पुस्तकाचं लॉन्चिंग आता माझ्या डॉक्टरांनी, डॉक्टर MBA अगरवाल यांनी हॉटेल ताजमध्ये केलं. पण एक अशी इच्छा आहे की माझ्या फॅकल्टीसमोर त्यांच्या हस्ते माझ्या एखाद्या पुस्तकाचं तरी लॉन्चिंग व्हावं. तर बघूया. नाही, नक्की तुझी ही इच्छा पूर्ण होईल. आमच्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत. कर्करोगाशी यशस्वी लढा देऊन पुन्हा नव्याने उभ्या राहिलेल्या या नवदुर्गेला मल्हार TV चा सलाम आणि तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.